कळमना पोलीस स्टेशन हद्दीत एका बारा वर्ष चिमुकल्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला कळमणा पोलिसांनी अटक केली असून आरोपी आणि फिर्यादी दोघेही एकाच वस्तीत राहायचे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक खोबरागड यांनी दिली आहे एका बारा वर्षीय चिमुकल्याला निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार चिमुकल्याच्या पालकांनी कळमना पोलीस ठाण्यात केली असता पोलिसांनी आरोपी आकाश उर्फ चामडा याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित मुलगा एकाच वस्तीत राहायचे तसेच आरोपी हा वार एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गुन्हे गुन्हे नोंदवले असे शहरात वारंवार घडत असल्याप्रकरणी उपनिरीक्षक खोबरा यांनी पालकांना आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यायचे आवाहन केले आहे आज दिनांक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी फिर्यादी यांनी त्यांचा पीडित बारा वर्ष मुलगा याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणारा अक्षय उर्फ चांबडा याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे की त्यांनी त्याच्या पीडित मुलाला एका निर्जनस्थळी नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार करून त्याला मारले याबाबत सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे त्याबाबत पुढील कारवाई करणे सुरू आहे फिर्यादी आणि आरोपी हे एकाच वस्तीतील राहणारे आहेत आणि हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे यावर आधीही पोलीस स्टेशन कळवण्या येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आताची जी सिच्युएशन आहे ती एकदम गंभीर होत चाललेली आहे लहान मुलांना कडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचं आहे मुलं कुणासोबत कुठे जातात काय करतात याबाबत जर आईवडिलांनी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर हे अशा प्रकारचे गुन्हे आपल्याला टाळता येतात आणि मुलांचं रक्षण करता येईल